भाजप सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने साताऱ्यात हल्लाबोल आंदोलन केलं. सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजप सरकार यांच्यात समन्वय नाही. डिझेल पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत, महागाई वाढलीये, शेतकऱ्यांच्या मालाला दर नाही, फसवी कर्जमाफी, GST, नोटाबंदी करून केंद्र आणि राज्य सरकारनं सर्वच समाज घटकांची फसवणूक केलीये. तसंच भाजप सरकारनं अनेक फसव्या घोषणा करून जनतेची दिशाभूल केलीये. त्यामुळं भाजप सरकारला जागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सातारा जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध राष्ट्रवादी पक्षाने केलाय. यावेळी हे हल्लाबोल आंदोलन मान तालुक्यातील दहिवडीत तसंच कोरेगाव इथं त्यानंतर साताऱ्यात गांधी मैदानावर सभा घेऊन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार अजित पवार, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. आज हल्लाबोल यात्रा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची साताऱ्यामध्ये आलेली आहे. गेल्या 3-4 वर्षांमध्ये भाजप सेना या सरकारच्या माध्यमातून जे अपयश त्यांना आलं, या दोन्ही केंद्र सरकार राज्य सरकारनं जे निर्णय घेतले, जी वेगवेगळी धोरणं राबवली, याच्यामुळं व्यापारी, नोकरदार, शेतकरी, सर्व समाजातील सर्व घटक जे अडचणीत आलेत, या अपयशाचा पाढा वाचण्यासाठी आज आपली राज्यातली ही मान्यवर मंडळी इथं आलेली आहेत. दादा, सातारा जिल्ह्यानं नेहमीच पवारसाहेबांचा विचार हा उचलून धरलेला आहे. महाराष्ट्रात काही जरी झालं तरी सातारा जिल्ह्यामध्ये फरक पडला नाही, ही वस्तुस्थिती आहे. सर्व या जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या उमेदवार असू देत, पंचायत समित्या असू देत, नगरपालिका असू देत, नगरपंचायती असू देत, ह्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण माझ्या सातारा जिल्ह्याने सर्वाधिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिले, त्या सातारा जिल्ह्यात अभिमान पूर्ण दिले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छितो आहे. याचा अर्थ असा आहे, किती भरती होती राजकारणामध्ये, किती लाटा येतील. कदाचित मोदींची लाट 2014 मध्ये आली असेल, भारतीय जनता पक्षाची लाट 2014 मध्ये आली असेल, पण सातारामध्ये पवार साहेबांच्या आणि चव्हाण साहेबांच्या विचारची लाट कालही होती, आजही आहे आणि उद्या भविष्यामध्ये सुद्धा येईल, याच्यात कोणाच्या मनामध्ये काय संदेह असू काय करायचं. साताऱ्याच्या या सभेत ज्या वेळेस आम्ही व्यासपीठावर आलो आणि मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी होणार हे कळालं, मनात विचार येत होता की आलेल्या पाहुण्यांना राजे काय भेट देतील. स्वाभाविक आहे की साताऱ्यात आल्यावर कुणी ना कुणी हातात तलवारच भेटतील. पण अनपेक्षित या साताऱ्याच्या सभेत व्यासपीठावरील सर्व मान्यवर नेत्यांच्या हातात हा असूड दिला. या असुडाची आज गरज आहे. मी आज आपल्याला शब्द देतो, लोकशाहीमध्ये लढताना हातात तलवार जरी दिली, हातात असूड जरी दिला, गदा जरी दिली, तरी लोकशाहीमध्ये या शस्त्राने विरोधकांवर वार करता येत नाही. पण साताराच्या सभेत आज मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो की भाषणाच्या असुड्यामधून हे जे महाराष्ट्रातलं सरकार आहे, ते सरकार येणाऱ्या काळामध्ये उलथून टाकल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वस्थ नसते. राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मला पण 1990 साली आमदार की बारामतीकरांनी दिली. त्यावेळेस महाराज भाऊसाहेब महाराज पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
सर्वांना विश्वासात घेऊन ते पुढे जायचे. 18 पगड जातीला न्याय देण्याची भूमिका घ्यायची. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मीचा पालकमंत्री झाल्यानंतर सातारा जिल्ह्याने नेहमीच यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर पवार साहेबांना त्या ठिकाणी साथ दिली. जीवाभावाची माणसं, एक काँग्रेस असू द्यात, समांतर काँग्रेस असू द्यात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असू द्यात, या सातारा जिल्ह्याने साहेबांच्यावर प्रेम केलं, साहेबांना पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळे ह्या भागातले अनेक प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. याच्यातूनच उर्वरित प्रकल्पाच्या बद्दल त्या ठिकाणी आम्ही भूमिका घेतली. त्याच्यामध्ये महू हत्तेघर हद्दीघर या ठिकाणी देखील आम्ही मदत करण्याची भूमिका घेतली. मला आठवतंय एकदा उर्वरीला सकाळी 7:30 मी गेलो, भाऊसाहेब महाराज माझ्या बरोबर होते आणि त्यांनी सांगितलं, अजित इथल्या प्रकल्पग्रस्तांना तुम्ही पैसे दिले पाहिजे. तिथून मुंबईला गेलो, ताबडतोब 6 कोटी रुपयाचा चेक मंजूर करून ते लोकांच्या, कारण शेवटी भाऊसाहेब महाराजांनी कुणाकरता मागितलं होतं, समाजाच्या करता मागितलं होतं, जनतेच्या करता मागितलेलं होतं. आज या सगळ्या प्रकल्पाचे कॅनोची कामं बंद आहेत, जिरे काठापूरचं काम बंद आहे, उर्मोडीची बाकीची कामं बंद आहेत, वस्त्र बांधण्याची कामं आपण आपल्या काळामध्ये केली, वेगवेगळे प्रकल्प आपण मार्गी लावले, परंतु आज भाजप शिवसेना सरकार काय करत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल सभेला मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आणि सातारकर नागरिक उपस्थित होते.